अरे काय ही टळटळी दुपार, या दुपारीला मला माझ्या पेंद्याची खूप आठवण येऊन राहिली आहे. पेंद्या काय वाजवतोस तू? पेंद्या कुठे आहेस तू? पेंद्याला मी फोन ट्राय करतोय सतत, पण फोन लागतच नाही. मी पेंद्याला परत एकदा फोन करतो, पण काय फोन लागतच नाही. आता मी एक काम करतो, हे मोबाईल फोनचे जे ग्राहक सेवा अधिकारी आहेत ना, त्यांना फोन करतो आणि त्यांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. काय कुठेही वाजवतोस तू बाबा? थांब, फोन लावू देत मला. माझे काय सतत वाजवत असतात? अरे काय संबंध आहे का? तुम्ही मला सांगा प्रेक्षक हो, मला एक सांगा, हे आपले मोबाईल कंपनीवाले कोणीतरी एक म्युझिक डिरेक्टर लांब केसांचा येतो, असं बघत बघत सिंथेसायझर वाजवतो आणि तो सांगतो की ही कंपनी घ्या, म्हणजे हे मोबाईल घ्या, ही सर्व्हिस घ्या. काय संबंध आहे मला सांगा? म्युझिक डिरेक्टरचा मोबाईल कंपनीशी काय संबंध आहे? क्रिकेटर येतो, तलवार चालवतो आणि म्हणतो बिस्किट खा. बिस्किटाचा, क्रिकेटचा आणि तलवारीचा काय असंबद्ध? सगळं बिघडलं तुम्हाला सांगतो. ते जाऊ दे, मला काय घेणं देणे. मी आपल्या त्या ग्राहक सेवा अधिकाऱ्याला फोन करतो. मला माहिती होतं. हॅलो. सॉरी टू कीप यू वेटिंग सर. टेलिफोन धुन मे हसने वाली. हेलो. जिसमें सुर है तराशा. हेलो. मैडोना है या नताशा? राधा सर. राके रुस तबला तू है क्या? हेलो. सोना. नो सर, राधा. राधा सर. चमके रूप. हेलो सर, आई एम राधा. हेलो. हेलो. हेलो मैम, मे आई हेल्प यू सर? नहीं नहीं, यू कैन हेल्प मी. आई एम ट्राइंग टू कॉल पेंड्या. हाउ? आई एम ट्राइंग टू कॉल पेंड्या. पेंड्या, यू नो पेंड्या? पेंड्या. Pendia, Pendia, you don't know Pendia. Pendia no, is sir. My beloved friend. Okay. May I know your name, sir? My name, interested this time. Why aapne mode my name is. My name is Krishna. Full name, please. Full name, just as interest vadlele dite. My full name is Krishna Vasudev Yadav. Okay. Mr. KV Yadav, yes? May I know your birth date, please? My birth date, kai zamana alay baga. Kai zamana alay, Krishnala tyachi birth date icharatat. Kai akkal baila. हा बायकाच असं करू शकतात. जाऊ दे. हॅलो मॅम. हॅलो सर. या, माय बर्थ डेट इज कृष्ण जन्माष्टमीचा जन्म माझा, म्हणजे कृष्ण जन्माष्टमी. दिस इज माय बर्थ डेट, कृष्ण जन्माष्टमी. कृष्ण जन्माष्टमी सर? कृष्ण जन्माष्टमी तुम्हाला माहित नाही बाई? कृष्ण जन्माष्टमी. सॉरी सर. ते रात्री 12 वाजता जन्म, दुसऱ्या दिवशी दही हांडी. दही हांडी सर? आय एम सॉरी सर, व्हॉट दही हांडी? यू डोंट नो दही हांडी? आता हिला दही हांडी माहित नाही. ढोलकी. अरे मच्छ गया शोर सारी नगरी रे. हेलो सर. आया भी रज का पाका संभाल तेरी गगरी रे. हेलो सर. अरे आया भी रज का पाका संभाल तेरी गगरी रे. हेलो सर. व्हाट दही हांडी सर? भाई दही हांडी फोड. तिकडे येऊन फोडू का तुमचा? मुस्काळ सर. हा, आय एम सॉरी सर. आय एम सॉरी बाई, तुम्हाला मराठी येत नाही का? मराठी असं काय बोलते ही बाई? मराठी. तुम्ही मुंबईकर नाही वाटत? मुंबईकर नाही, मराठी येत नाही तुम्हाला? एक काम करतो, थांबा, आता ऐकून घ्या मी काय सांगतो. मध्ये मध्ये सर सर करू नका. आमच्या साहेबांना तुमचं नाव सांगतो, मग साहेबांचे कार्यकर्ते येत्याल आणि ते तुमचा मराठीचा क्लासच घेत्याल. मी मराठी आहे सर. मराठी बोलते सर, मला मराठी येत. जय महाराष्ट्र. वा वा, जय महाराष्ट्र. आता बरोबर जय महाराष्ट्र बोलणार तुम्ही? साहेबांचं नाव घेतल्यानंतर कशी पोपटावानी बोलायला लागली? हा, कशी पोपटावानी बोलायला लागली? तुम्हाला सांगतो बाई, बरं का, तुम्ही पण ऐका, तुम्हाला पण सांगतोय मी. काय मराठी भाषा हल्ली ना लोकांना बोलायला ना लाज वाटते. म्हणजे लहानपणी मी जायचो ना कुठं आपला प्राणी संग्रहालयात, तिथं जायचो तर माझी आई मला म्हणायची, ए मुला, ए पोरा, अरे माझ्या सोन्या, बघ तो बघ वाघ, तो बघ शिंह, तो बघ घोडा. आता हल्ली काय होतं, आई घेऊन जाते म्हणते चल झूला जाऊ, झू म्हणजे प्राणी संग्रह, झूला जाऊन म्हणते तो बघ बेटा, माय सन, प्लीज सी दॅट टायगर, प्लीज सी दॅट लायन, सी दॅट हॉर्स इज थिंकिंग ई असं. आणि सध्या तर म्हणजे गंमतच झाली आहे, अहो लोक आपल्या मुलांची नावं टायगर ठेवतात, मुलीचं नाव जुलिया ठेवतात आणि कुत्र्याचं नाव बंडू, बबन, अशा प्रकारे मराठी भाषेची स्थिती झालेली आहे. काय करणार, मराठी भाषा पार लयाला गेलेली आहे.
कळलं का बाई तुम्हाला? तुम्हाला कळतंय का मी काय सांगतो? पण साहेबांचं सर नाही, साहेब म्हणा, साहेब हो साहेब, कारण साहेब नावाला लय महत्व आहे. हो साहेब. कळलं का? हो साहेब. हा तर साहेब नावाला लय महत्व आहे. पण बाई तुम्हाला सांगतो, साहेबच नाही, मी आणखी एका व्यक्तीचं नाव घेतल्यानंतर तुम्हाला दरधरून घाम सुटेल. माझा परमप्रिय मित्र आहे तो. सांगा ना गडे. हा सांगा ना गडे, सांगा ना गडे, सांगा ना गडे. बाई काहीतरी बोल नको, काय मराठी भाषेलाही विचित्र आहे, काहीतरी अर्थाचा अनर्थ होईल, नीट जपून वापरायला लागते. काय बोलते? सांगा ना गडे, सांगा ना गडे, सांगा ना गडे. तू काहीतरी वाजू नको, गप्प बस. सांगा ना त्यांचं नाव. खरंच सांगू? खरंच सांग. त्याचं नाव आहे उद्धव. ढँटडँग उद्धव ढँटडँग. बाई उद्धव हे नाव आहे, ढँटडँग हे बॅकग्राऊंड म्युझिक आहे. वाजवरे बॅकग्राऊंड. आलं ना ऐकू तुम्हाला? आलं ना ऐकू? कसं वाटलं? किती गोड वाटलं. गोड वाटलं म्हणजे तुम्हाला घाबरलं नाही? तुम्ही घाबरला नाही? नाही. तुम्हाला दरदरून घाम नाही सुटला? नाही. आणि तुमच्या अंग, तुमच्या अंगावर शहारा किंवा काटा वगैरे असं काही फुललं नाही? नाही. अच्छा, खरं सांगू तुम्हाला, मला ना उलट हे नाव ना असं खूप गोड आणि असं खूप हसतमुख वाटलं. गोड आणि हसतमुख. छा मारी, मी मुंबईकर करायला गेलो, एकच झाली. हॅलो. हॅलो. मी काय म्हणतो मॅडम? बोला ना सर. हो बाई. साहेब बोला ना. तुमचं नाव काय? राधा. राधा? हो. तुझं नाव राधा? हो राधा. राधा माझी राधा. राधा तू तर गोकुळात होतीस, गाई म्हशींचं दूध काढत होतीस, माझ्या बरोबर रास लीला करत होतीस. अगं राधा तू तिथं मोबाईल फोनला कुठे जाऊन चिकटली? हॅलो हॅलो साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. ही राधा ती राधा वेगळी असेल सर. अशी कशी वेगळी असेल राधे? तू काहीतरी मला फसवतेस, काहीतरी गंमत करतेस तू माझ्याबरोबर. थांब जरा. ए या सिच्युएशनला तुम्हाला एक गाणं नाही सुचत, एक दर्दनाक खतरनाक गाणं. तर शाहीर मी विरहात आहे. विरहात. विरह म्हणजे काय? विरह म्हणजे काय? तुमचं लग्न झालंय? नाही. तुम्हाला तुमचं प्रेम झालंय? नाही. मग तुम्हाला नाही कळायचं? अरे आपण प्रेक्षकांना आश्वासन दिलेलं होतं की राधेच्या बदललेल्या सिच्युएशनवर त्यांना गाणं ऐकवणार आहोत. बर शाहीर तुम्हाला सांगतो, माझी राधा आधी कशी होती? कशी होती? कशी होती? कशी होती? गोकुळची साधी भुळी बाई होती. अरे काय अरे वा 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 म्हणा. आता अरे झालंय. आता तिचं काय झालंय? काय झालंय तिचं? काय झालंय? काय झालंय? ऐका. गोकुळची साधी भोळी बाईल आता झाली या भलतीच मोबाईल. ए गोविंदा रे गोपाळा, ए गोविंदा रे गोपाळा, ए यशोदेच्या ताण्या माळा, ए गोविंदा रे गोपाळा. ही गोकुळची साधी भोळी बाईल आता झाली या भलतीच मोबाईल. होती साधी सुधीच राहणी. कशी होती? साधी सुधीच राहणी. दिसे गरीब गाई वाणी, दिसे गरीब गाई वाणी. हो कुणी उणी दुणी टाकून बोलता, कुणी उणी दुणी टाकून बोलता. तिच्या डोळ्याचं खळण पाणी, तिच्या डोळ्याचं खळण पाणी. पण आता आता काय झालंय? ये लिपस्टिक लावून जीन पॅन्ट लेऊन, लिपस्टिक लावून जीन पॅन्ट लेऊन ठुमकत ठुमकत जाईल, ठुमकत ठुमकत जाईल.
एक काय चाललं होतं शाहीर? अहो ते फॅशन का शो का दोन्ही मिळून एक काहीतरी म्हणतात तो होता. अहो मला तर काय कळलं शाहीर, मला सांगा या शो मध्ये बाई माणसं किती होती, पुरुष किती होते? एक मिनिट हा, बाया बघा बघा पुरुष बघा जाय अहो काही कळत नाही हो, पण त्या दोघांच्या मधलं एक नक्की होत. मधलं काहीतरी म्हणजे अहो असं काय झालंय शाहीर तुम्हाला सांगतो, सगळं बिघडले हल्ली. सगळं बिघडलंय? नाही बिघडलंय सगळं. याचं कारण काय? पुरुष माणसं बायांचे ड्रेस घालतात आणि बाया घालतात पुरुषांचे ड्रेस, त्याच्यामुळे सगळं बिघडलंय. म्हणून आमची राधा बी बिघडली. राधा पण बिघडली? आमची राधा बी बिघडली. आधी माझी राधा कशी होती? ही अशी होती का? नाही अशी नव्हती, अजिबात नव्हती. आधी माझी राधा कशी होती? कशी होती ऐका सांग ना. कसे सासऱ्याचे पायचे पायची, कसे सासऱ्याचे पायचे पायची. मा म्हणजे किती दमता तुम्ही, दिवसभर किती काम करता, दमायला होत असेल नाही तुम्हाला? हो कसे सासऱ्याचे पायचे पायची. मा म्हणजे किती वेळ पुढे सांगता? कसे सासऱ्याचे पायचे पायची, हो किती सासूची सेवा करायची. का पण का? कारण सासू सुद्धा कधी सून होती, कारण सासू सुद्धा कधी सून होती. क्योंकि सास भी कभी बहू थी. क्योंकि सास भी कभी बहू थी. कसे सासऱ्याचे पायचे पायची, हो किती सासूची सेवा करायची, हे पोरा बाळांचे लाड करायची. पोराबाळांचे लाड करायची. कशी अंगाई गीत म्हणायची. कशी कशी? कशी अंगाई गीत म्हणायची. मी जमाझा नंदलाला नंदलाला रे, मी जमाझा नंदलाला नंदलाला रे. अरे उठ, झोपतो काय? अरे मी नंदलाल तू काय झोपतो? पण आता काय झालंय? काय झालंय? हे मिनिस्कर्ट घालून मैत्रिणींना घेऊन, हे मिनिस्कर्ट घालून मैत्रिणींना घेऊन डिस्को तर नाचायला जाईल, ती डिस्को तर नाचायला जाईल. बघितलं का तुम्ही? दोन्ही डोळ्यांनी एकदम बघितलं. किती बिघडलंय ना सगळं, फारच बिघडलंय. दैन्य अवस्था झाली आहे जगाची. अरे 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 सगळं जग बिघडलंय. बरोबर आहे, म्हणूनच म्हणतो ही गोकुळची साधी भोळी बाईल आता झाली भलती मो बाईल. वा 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 शाहीर आणि आमचे बँड वाले, आपण सगळ्यांनी मिळून आमच्या राधेच्या डोळ्यात कसं झणझणीत अंजन घातलेलं आहे. अगं काय राध, हे पटलं का नाही तुला? अजिबात नाही. अजिबात नाही? अगं म्हणजे तुला पटलेलंच नाही की भारतीय नारीचं अधपकन पतन झालंय? अधपकन पतन? काय म्हणतात शाहीर त्याला? अधपतन. परत एकदा बोला. अधपतन हे झालेलं आहे. पटलंय तुला? अजिबात नाही. अरे उलट, पूर्वी जी अबला होती ती आता सबला झाली. तुम्ही प्रेक्षकांना नाण्याची एक बाजू दाखवली, पण आता बघा नाण्याची दुसरी बाजू. ही गोकुळची साधी भोळी बाईल आता झाली अबलती मोबाईल, ही गोकुळची साधी भोळी बाईल आता झाली अबलती मोबाईल. घरामध्ये अडकली होती रुडीत जखडली होती, मुळी बनायची स्वप्न तिची हो मुळापासून उखडली होती, मुळापासून उखडली होती. आणि तो
साठी जाळून मारली, पुणा वेशेसाठी मारून पुरली, आमा बायकांच्या जातीला नव्हती, दीड दमडीची किंमत उरली, दीड दमडीची किंमत उरली, आता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून साऱ्या क्षेत्रात पुढती जाईल, साऱ्या क्षेत्रात पुढती जाईल, गोकुळची साधी बोळी पाहिल, आता झाली अवलती मोबाईल, ही गोकुळची साधी बोळी पाहिल, आता झाली राधे, अगं राधे, मी चाललो होतो तुझ्या डोळ्यात अंजन घालायला, पण खरं तर तू माझ्या आणि आपल्या ऑडियन्सच्या डोळ्यात विरजण घातलंस, सॉरी अंजन घातलंस, अंजन आणि आमचे सगळ्यांचे डोळे उघडलेस राधा, उघडलेस, पण आता सध्या डोळे झोंबतायत. झोंबू दे झोंबू दे. कांदा चिरताना आम्हा बायकांचे डोळे नाही वाटत झोंब. अगं कांदा चिरताना झोंबतात, पण कांदा चिर मला काय वाटतं माहिती का राधा, की आपण स्त्री आणि पुरुष ही एकाच रथाची दोन चाकं आहेत, तर राधे दोन्ही चाकं व्यवस्थितच पाहिजेत, नाहीतर संसाराचा गाडा पुढे कसा जाणार. तेच मी म्हणते, पण पुरुषाचं चाक पंक्चर असेल तर? पंक्चर असेल तर तरी नाही चालणार, पुरुषाचं चाक पंक्चर असेल तरी चालणार नाही, आणि बाईच्या चाकात म्हणजे डोक्यात जास्त हवा जाऊन सुद्धा चालणार नाही. दोन्ही चाकं कशी व्यवस्थित पाहिजे, वेल प्रेशर्ड दोन्ही चाकं, तरच रथ कसा धावणार दगडक 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 दगडक, बस एवढं. बरोबर बरोबर, म्हणजे दोन्ही चाकं बरोबर असतील तरच हे सगळं घडणार, नाहीतर हे सगळं बिघडणार, बिघडणारच, बिघडल्याशिवाय राहणारच नाही, व्यवस्थित असेल तरच घडणार, नाहीतर बिघडणार. मी काय म्हणतो राधे, आता तुझ्या माझ्यातला वादविवाद झोंबाझोंबी संपलेली आहे, आणि आता मला असं वाटतं राधे काय की तू परत माझ्या बरोबर मथुरेला यायला हवं, कारण तुझा माझा मनोमिलाप झालेला आहे, नाही का राधे? चला तर मग जाऊया. जाऊयात मथुरेला, जाऊया. ए वादा 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 वादा, राधा तेरा वादा, राधा तेरा वादा, राधा तेरा वादा, राधा तेरा वादा, वादे पे तेरे मारा गया काना मै सीता साधा, राधा तेरा वादा, राधा तेरा वादा, राधा तेरा वादा, राधा तेरा वादा. राधे राधे कुठे गेलीस राधे? हॅलो राधे, हॅलो 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 राधे, मी कृष्ण, कृष्ण राधे. ओ मिस्टर केवी यादव, बॉर्न ऑन जन्माष्टमी, एम आय राईट सर? यु आर राईट, यु आर राईट. मे आय हेल्प यू सर? पेन द्या, पेन द्या. आय डोंट हॅव पेन सर, आय हॅव टोल्ड यू बिफोर. मराठी भाषा येत नाही, मराठीतले घाणेरडे विनोद कशाला करते. पेन द्या म्हणजे आय एम ट्राइंग टू कॉल माय बिलव्हड फ्रेंड पेन द्या, बट ही इज नॉट ऍक्सेसिबल. ओ आय एम सॉरी सर, ट्राय अगेन प्लीज. ट्राय अगेन? अरे किती वेळा ट्राय अगेन ट्राय अगेन करणार सर? प्लीज ट्राय अगेन, आय कांट हेल्प यू सर. राधे असं काय करतेस अगं, ट्राय अगेन करून करून हे बोटं माझी दुखायला लागली. हे बघ राधे, मला पावा वाजवता येणार नाही ग, प्रॉब्लेम होईल सगळाच. Do you know, sir? काय? कर्मण्येवाधिकारस्ते मां फलेषु कदाचन. हे कुठेतरी ऐकल्यासारखं वाटते मला. भगवद्गीता. Yes, sir. Correct. म्हणजेच भगवद्गीतेत असं म्हटलेलं आहे की कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नका. पाठ आहे तुला राधे. फळ तुम्हाला कधी ना कधी मिळणारच आहे सर. हो हो. सो प्लीज कीप ट्राइंग सर, पेंड्या तुम्हाला कधी ना कधी मिळणार आहे सर. थँक यू. राधे, ए राधे, राधे ऐक, राधे राधेनं फोन कट केला. बघितलं मंडळी, बघितलं हजारो लाखो वर्षापूर्वी मी जे भगवद्गीतेत लिहून ठेवलं, कर्मण्ये वाधिकार असते मा फलेषु कदाचन, म्हणजेच कर्म करत राहा फळाची अपेक्षा करू नका, हे मीच लिहिलेलं मलाच आज ऐकवलं जात आहे ह्या मोबाईलसाठी. म्हणजे काय दिवस आलेत बघा, काय होणार या जगाचं आणि या दुनियेचं काय मला माहिती नाही, सगळंच बिघडलंय. असो थोडं घडलंय, थोडं बिघडलंय, बासरी तरी नीट वाजते का ते आपण पाहूयात, नाही का?